नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर एक न्यू अपडेट आहे, तर YCMचे जे काही एग्जाम आहे तर ते जे आहे ते ऑनलाईन होणार आहे त्याबद्दल आहे। तर ऑनलाईन एग्जाम कशाप्रकारे द्यायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर या पोर्टलवरची लिंक जी आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यानंतर ऑनलाईन एग्जाम कशाप्रकारे द्यायची आहे, त्यानंतर एग्जाम देताना जी आहे कोणती जी आहे चूक करायची नाही त्याबद्दल ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेलेच आहे। त्यानंतर तुमचा PRN नंबर प्रॉब्लेम असो किंवा तुमचा जो काही वेब कॅमेरा आहे तो जर तुम्हाला व्यवस्थित वर्क करत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलेच आहे। त्याच्या तुम्हाला लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन एग्जाम कशाप्रकारे द्यायची आहे ते बघू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता February 2022 ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शक पुस्तिका, यावरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही डाउनलोडवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमच्यासमोर जे आहे एक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे जे काही मुक्त विद्यापीठाचे जे काही YCMचे जे काही PDF आहे ते तुमच्यासमोर जे आहे ते डाउनलोड होणार आहे। डाउनलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर तुम्हाला कशाप्रकारे लॉग इन करायचं आहे तुम्हाला पेज दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला एग्जाम लिंक इथं दाखवण्यात आलेली आहे। तर एग्जाम लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। त्यानंतर तुमचा जो काही कॅप्चा आहे, तुमचा वेब कॅमेरा कशाप्रकारे वर्क करणार आहे, त्यानंतर तुम्हाला वेब कॅमेरामध्ये कोणती जे काही फोटो पडताळणी कशाप्रकारे करायची आहे ते तुम्हाला इथं सर्व A to Z इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन कशाप्रकारे सोडवायचे आहे स्टेप बाय स्टेप माहिती दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर फ्रंट कसं यायचं, बॅक कसं घ्यायचं, त्यानंतर बुकमार्क कशाप्रकारे करायचं आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कशाप्रकारे सिलेक्ट करायचं आहे, बुकमार्क कसं करायचं आहे, त्यानंतर एंड टेस्ट कशाप्रकारे करायची आहे, ये A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला या माहिती पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे। तर हे लेटेस्ट न्यूज आहे। तर इथं तुम्हाला 2021-22 जी काही एक्झाम आहे कशाप्रकारे होणार आहे ऑनलाईनच होण्याची शक्यता जास्त आहे। त्यानंतर जे आहे ऑनलाईन एक्झाम कशाप्रकारे द्यायची आहे तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे, त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर इथं एक्झाम लिंकवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर एक्झाम लिंकचं जे काही ऑफिशियल पेज आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल। तर इथं तुमचा PRN नंबर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून तुमची जे काही टेस्ट आहे ती तुम्ही इथून सिलेक्ट करायची आहे, ॲक्टिव टेस्ट, त्यानंतर लॉग इन करून जे आहे तुम्ही तुमची जे काही टेस्ट आहे ते सोडवू शकता। त्यानंतर इथून तुमचा जो काही वेब कॅमेरा आहे ते टेस्टिंग सुरू करू शकता। तर फॉर एक्झाम्पल आपण त्यावर क्लिक करूया, त्यानंतर अलाव क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरचा एक वेब कॅमेरा जे ओपन होईल। त्यानंतर इथं तुम्ही जे आहे यावरती क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर जे आहे तुमच्यासमोर अशा प्रकारचं जे आहे तुमचा जो काही फोटो आहे तुम्ही येस केल्यानंतर इथं तुम्हाला वरती दाखवण्यात आलेलं आहे कॅमेरा टेस्ट सक्सेसफुली, अशा प्रकारे तुम्ही वेब कॅमेरा जे चेक करू शकता। त्यानंतर इथून ज्या लॉग इनवरती क्लिक करून ज्या तुम्ही लॉग इन करू शकता व तुमची जे काही एक्झाम आहे ते सोडवू शकता। तर इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।